56 साली बौद्ध धर्माची दीक्षा दिली आणि तो दिवस आज या देशामध्ये संपन्न होत आहे, साजरा होत आहे। आणि म्हणून आपल्या मदुरे सांगली या ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून मला पाचारण करण्यात आलेलं आहे। ऐकत आहे उत्तराचे ओझे माझ्यावर पर्वताये वडे म्हणून आदिमान झुकती भीम गौतमाच्या पुढे म्हणून आदिमान झुकते भीम गौतमाच्या पुढे कार्य आरंभी सदा स्तब्ध राहतो मी स्मरण करुणी तुझे रूप पाहतो मी कर्तव्याची नित्य सुमने वाहतो मी आणि अल्पशा मुखाने तुझे गुण गातो मी अल्पशा इंसान को इंसान की जगह पर बिठा दिया, सदियों के भेदभाव को एक पल में मिटा दिया। हमें तो उन्हें याद करने की फुर्सत नहीं जिसने हमारे वास्ते ये तन मन लुटा दिया, ये तन मन लुटा दिया जिसने हमारे वास्ते ये तन मन लुटा दिया।
संगीत की दुनिया में सिर्फ सात सुर है। संगीत की दुनिया में, संगीत की दुनिया में सिर्फ सात सुर है, लेकिन सात समंदर पार मेरे भीम का नाम मशहूर है। साज लगाया मेरे भीम ने, हम सब एक हो गए। कैसे ज्ञान पाकर हम सब लेख हो गए। कैसे मिली है पंचशीला, कैसे मिला है धम्म बुद्ध का, और नीचे ये दुनिया मिली है। नीचे ये दुनिया मिली है। वंदन जी भीमा के लसूतर तुमा वंदना त्रिवार, वाह वाह वाह।
जाने होते अरे आमच्या जीवनामध्ये काय होतं आम्हाला शिक्षण ना गावात फिरायला मुभावा अरे आम्ही घराच्या बाहेर निघावं भर दुपारा कारण आमची सावली आमच्या अंगावर पडली पाहिजे म्हणून अरे चाचा बनाने आए थे चाचा बना बैठे कोई मंदिर बना बैठे तो कोई मस्जिद बना बैठे अरे हमसे तो परितों की जात अच्छी कभी मंदिर जा बैठे तो कभी मस्जिद जा बैठे पाणी सुद्धा देत नव्हतं ओंजळीनं पाणी ओरून ते टाकायचे म्हणून बाबासाहेबांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला पाण्यासाठी आणि म्हणून पहिली क्रांती बाबासाहेबांनी केली कारण देऊन हक्क आबा मानव अरे पाषाणाला पादर फोडणारा माझा भीम होता वैराला ज्ञान बलाने झोडणारा माझा भीम होता काय महती वरून त्या युगंधाराची अरे मनुला मातीत गाडणारा माझा भीम
बाबा साहेबानी बुद्धाचा धर्म कारण सर्व धर्माचा अभ्यास केला। 1935 साली बाबा साहेबानी घोषणा केली मी हिंदू धर्मात जन्माला आलेला आहे परंतु हिंदू धर्मात मात्र मरणार नाही। बाबा साहेबांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केला आणि हा बौद्ध धर्म 14 ऑक्टोबर 1956 साली तुम्हा आम्हा सर्वांना दिलेला आहे। या धर्मामध्ये कोणी ऊंच नाही नीच नाही कोणी गरीब नाही श्रीमंत नाही असा हा सर्वांना समानतेचा असणारा धर्म म्हणजे बौद्ध धर्म। म्हणून वामन दादा कर्णक म्हणतात अरे ना तो फूक जरूरत है ना है बम की जरूरत ना इस संसार में जुल्म और शितम की जरूरत जिसे जले जहां ना कोई उस एटम बम की जरूरत ना खून की रंगोली ना उस कलम की जरूरत सत बोले तो इस धरती को है प्यारे गौतम की जरूरत प्यारे गौतम की जरूरत। Yeah.